नमस्कार, मी सुषमा. सुषमाज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि आज आपण पाहतो आहे सगळ्यांच्या आवडीची अशी मिक्स सॅलड, टू इन वन सॅलड. आणि ती सगळ्यांनाच आवडते, रेग्युलर सॅलड. आपल्या रोजच्या जेवणामध्ये जनरली ती सॅलड असते. ती आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो, कधी चॉप करून करतो. तर आज मी ते फाईनली चॉप करून बनवली आहे. तर ती टू इन वन सॅलड अशा पद्धती, याच्यासाठी मी म्हणते आहे की मी ते दोन पद्धतीने तुम्ही वेगवेगळी करू शकता. म्हणजे याच्यासाठी वेगळं आणि त्याच्यासाठी वेगळं ही करायची गरज नाही. एकाच वेळेस कापलेले सगळे फाईनली चॉप केलेल्या वस्तू तुम्ही कशा त्याच्या दोन सॅलड बनवू शकता आणि दोन वेगवेगळ्या जिन्नसासोबत ते तुम्ही खाऊ शकता. तर आपण सुरू करूया रेग्युलर सॅलड आणि सगळ्यांच्या आवडीची. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे एक बाउल जे आहे ती फाईनली चॉप कुकुंबर आहे, नंतर गाजर आहे फाईनली चॉप, नंतर टोमॅटो आहे फाईनली चॉप, नंतर कांदा आहे फाईनली चॉप, नंतर आपल्याला त्याच्यासाठी दही लागणार आहे. मी टू इन वन म्हटलं आहे म्हणून मी त्याच्यासाठी दही घेतलेलं आहे, नंतर साखर, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर. आणि मी तडका बनवणार आहे. तर तडका मी तुम्हाला दाखवते की तो तडका कसा बनवायचा. तर आपण जो आहे तो तडका तयार करायला मी 2 टीस्पून ऑइल घेतलेलं आहे. त्या ऑइलला थोडं छान गरम होऊ देते. गरम इन द सेन्स त्याच्यामध्ये मोहरी जी आहे ती तडतडायला पाहिजे. जेव्हा मोहरी तडतडते ना, तेव्हा जो मोहरीचा स्मेल जो त्याच्यामध्ये येतो ना, तो खूप छान असतो. छान म्हणजे बेनिफिशियरी पण आहे आणि खूप चांगला पण लागतो. म्हणून मी 1/2 टीस्पून मोहरी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ती छान पैकी मी आता तडतडू देते त्या मोहरीला. आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून परत जिरं घालणार आहे. पण मोहरी जी आहे ती चांगली तडतडायला पाहिजे. तडतडल्यानंतरच ती आपल्या दातात जरी आली ना खातानी, तर ती चांगली लागते. आता मोहरी तडतडली आहे, मी परत थोडं स्लिम करून देते माझ्याकडे. मी त्याच्यामध्ये जिरं टाकते. जिऱ्याला पण छानस असं त्याच्यामध्ये होऊ द्यायचं. आणि आता मी माझा गॅस बंद करून टाकते. आणि गॅस बंद केल्यानंतर आपलं तेल जे आहे ते गरमतच आहे. त्याच्यामध्ये 1 पिंच जी आहे ते हिंग मी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी एक, माझी मिरची तिखट असल्यामुळे मी फक्त 1 फाईनली चॉप मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची. आणि अगदी पिंच मी त्याच्यामध्ये हळद घालते आहे, पिंच अगदी हळद. त्याच्यामुळे काय होतं ना, त्याचा रंग असा छान येतो. जो आपण तो तडका जेव्हा त्याच्यात टाकतो तेव्हा त्या तडक्याचा जो रंग आहे तो खूप छान येतो. तर आपला हा तडका तयार झालेला आहे. तर आपण सॅलडची आता पुढची प्रोसेस करूया. तो घेतलेला आहे पहिले याच्यामध्ये कुकुंबर. तर कुकुंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुकुंबर जो आहे तो गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन के आहे. जो आपल्याला ब्लड जे आहे, ब्लड क्लॉट होतं त्याच्या प्रिव्हेन्शन मध्ये ते आपल्याला हेल्प करतं. आणि याच्यामध्ये जे आहे कुकुंबर मध्ये जे आहे जे कॅलरीज जे आहे ते अगदी 8 कॅलरीज असतात, खूप कमी कॅलरीज त्याच्यामध्ये आहे. नंतर तो गुड सोर्स ऑफ पोटॅशियम आहे, व्हिटॅमिन के आणि सी आहे. नंतर जो आपण आहे तो घेतला आहे कॅरॉट. कॅरॉट जो आहे तो तुमच्या स्किनसाठी, तुमच्या ओरल हेल्थसाठी, तुमच्या हेअरसाठी तर खूप असा उपयोगी आहे. तो अँटी ऑक्सिडंट आहे. तर आणि नंतर जे म्हणतो आपण की जे स्किनसाठी चांगलं आहे इन द सेन्स अँटी एजिंग आहे. तुम्ही तो रॉ खा. कॅरटमध्ये पण 2 प्रकार येतात. एक जो आहे तो ऑरेंज कॅरेट असतो आणि एक रेड. अजूनही त्याचे बरेचसे काहीतरी प्रकार आहे पण मोस्टली आपण जो आहे तो ऑरेंज आणि रेडवालाच वापरतो. आणि मोस्टली हिवाळ्यामध्ये जो आहे तो रेड जास्त असतो आणि ऑरेंज जो आहे तो आपल्याला 12 महिने मिळतो ऑरेंज. तर असा हा इवन वुमेनमध्ये जो आहे तो खूप इम्पॉर्टन्स रोल प्ले करतो. जे पोस्ट मेनोपॉझिओल जी हे इश्यूज असतात त्याच्यामध्ये हा खूप जास्त हेल्प करतो. त्याच्यामुळे आपण हा रॉ असाही खाल्ला, उभ्या उभ्या पण तुम्ही खाऊ शकता. लेडीजला बरेचदा वेळ नसतो, त्या खूप बिझी असतात, तर तेव्हा त्या दुसरी एखादी वस्तू करताना ह्या रॉमध्ये हे खाऊ शकतात.
आणि ओरल ओरल हेल्थ इन द सेन्स जे आपले दात असतात ना, दातावर असा चिकटचा हे थर जमलेला असतो, ते जर आपण कच्चं हे खाल्लं ना तर ते पण आपलं स्वच्छ होऊन जातं आणि दातावरचं जे साचलेलं ते सगळं आहे त्याला प्रिव्हेंट करतं. नंतर जो आहे तो टोमॅटो. टोमॅटो विषयी आपण थोडस जाणून घेऊया की टोमॅटो जो आहे तो प्रायमरी सोर्स ऑफ लायकोपेन. टोमॅटो मध्ये लायकोपेन असतं आणि तो अँटी ऑक्सिडंट आहे आणि लायकोपेन असल्यामुळे तो कॅन्सरला प्रिव्हेंट करतो, प्रिव्हेंट कॅन्सर. तर तुम्ही बेटा कॅरोटीन आणि लायकोपेन जेव्हा एक्सेस कन्झ्युम करतात, हाय अमाऊंट मध्ये कन्झ्युम करतात, तेव्हा जो आहे तो कॅन्सरला तो प्रिव्हेंट करतो. देन रिच इन पोटॅशियम. पोटॅशियम रिच आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, जो ब्लड प्रेशरची लेवल जी आहे तो ते कमी करतं आणि हार्ट डिसीज जे आहे, हार्टशी रिलेटेड जे डिसीज आहे ते पण टोमॅटो जो आहे तो कंट्रोल करतो. तर अशा ह्या सगळ्या आपल्याला बेनिफिट देणाऱ्या वस्तू आहे. आपण सॅलेड करायला सुरुवात करूया. तर मी आता या मोठं बाउल घेतलं कारण हे जे सगळे बाउल बाउल आहे त्याच्यामुळे एक एक बाउल सगळं घेतलंय, त्याच्यामुळे आपल्याला थोडस बाउल किंवा भांड जे आहे ते मोठं लागणार आहे. तर मी ही सॅलेड जी आहे तुम्ही अशी खाऊ शकता, जेवणासोबतच खाल्लं पाहिजे असं नाही, अशी खाऊ शकता. त्याच्यामुळे थोडस मी हे जास्तच घेतलं आहे, ते आपण बाउल मध्ये नाश्ता सारखी पण खाऊ शकतो. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कॅरट ऍड केलं, एक बाउल मी टोमॅटो त्याच्यामध्ये ऍड केलं. नंतर ऑनियन जो आहे तो मी ऑनियन इथे अर्धा घेते. मी एक बाउल ठेवला होता पण त्याच्यामधला मी अर्धाच वापरते, ऑनियन अर्धा मी तसाच ठेवला. त्याच्यामध्ये मीठ घालते, माझी हे जास्त असल्यामुळे मीठ जे आहे मी एक टीस्पून मीठ टाकलेलं आहे कारण आपली क्वांटिटी जास्त आहे. थोडस चवीसाठी साखर टाकल्यानंतर ना त्याची चव खूप छान लागते, त्याच्यामुळे मी थोडी याच्यामध्ये एक टीस्पून साखर टाकते. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही साखर जास्त टाका. जर तुम्हाला कोणाकोणाला थोडं गोडसर चव जास्त आवडते, त्याच्यानंतर हा जो आपण तडका तयार केला आहे ना, हा तडका त्याच्यामध्ये टाकून देऊया. सुरुवातीला कोथिंबीर पण टाकून देऊया. ही आपली सगळं मिक्स झालेलं आहे तर मी काय करणार आहे ना, यातला अर्ध जो आहे ते काढून ठेवणार आहे. याच्यामध्ये या बाउल मध्ये आपण अर्ध काढून ठेवूया. मी अर्धचे सॅलेड आहे या बाउल मध्ये काढून ठेवलं आणि अर्ध सॅलेड राहू दिलेलं. पण हे सगळे जिन्नस ना तुम्हाला फाईनली चॉप करायचे. फाईनली चॉप केल्यानंतर आता हे दोन मी वेगवेगळे केले आहे, तर माझं जे एक काढून ठेवलंय तुम्ही याच्यामध्ये आता लिंबू पिळू शकता. लिंबू पिळायचं, अर्ध साधारणतः लिंबू पिळायचं, तर तुमची ही एक सॅलड तयार झाली. आणि आता मी हे जे दुसरं उरलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता दही घालणार आहे. म्हणजे ही मी याच्यामध्ये हे एक बाउल दही टाकलं आहे. हे दही टाकल्यानंतर म्हणजे आपल्या अशा पद्धतीने एकच आपण एकदा सगळं कापलेलं. पण काही लोकांना दही चालत नाही किंवा दह्याचा त्रास होतो, दह्यापासून कोणाकोणाला कुठलं आयुर्वेदिक औषध सुरू असते तर त्यांना ते आंबट जे आहे ते रेस्ट्रिक्ट केलं जातं. तर त्याच्यामुळे तुम्ही ही एक वेगळी काढू शकता. आणि ज्यांना दह्याची सॅलड, जसं आता तुम्ही पुलाव बनवलेला आहे किंवा मसाले भात केलेला आहे किंवा बिर्याणी केली आहे, तर त्याच्यासोबत ही थोडीशी ओलसर दही घातलेली सॅलड छान लागते. म्हणून अशा पद्धतीने ह्या दोन सॅलड तयार झालेल्या, एक दह्याची सॅलड आणि एक साधी सॅलड. त्या सॅलडमध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूया दोन्ही सॅलडमध्ये आणि आपल्या ह्या दोन्ही सॅलड तयार झालंय. तर मी ही सॅलड सर्व, दहीची सॅलड दिसत पण खूप छान आहे. सगळे वेगवेगळे लाल, हिरवा,
जो रंग आहे टोमॅटोचा याचा त्याच्यामध्ये, आणि हे जे आहे आपले विदाउट कट सॅलड, तडक्यामुळे ना त्या सॅलडला पण खूप छान असा फ्लेवर येतो. अशा ह्या दोन्ही सॅलड आपल्या तयार झालेला आहे. थोडा आपण गार्निश करूया त्याला कोथिंबीर टाकून. आणि तुम्ही हे अशीही खाऊ शकता छान, रात्री तुम्हाला थोडं हलकं हलकंच खायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या दोन्ही सॅलड जेवणासोबतही खाऊ शकता किंवा अशाही नुसत्या खाऊ शकता. वाटी दोन वाटी सॅलड खाल्लं तरी साधारणतः संध्याकाळचं जे आहे, जे लोक ज्यांना जास्त रात्री कन्झ्युम करायचं नसते किंवा थोडंसं हलकंच रात्री पाहिजे असते तर ते हे सॅलड खाऊ शकता. खूप छान असे आणि खूप चांगला तडका दिल्यामुळे त्याच्यामध्ये वेगळा असा त्याला स्वाद येतो आणि खूप चांगल्या बनतात हे सॅलड. आणि हेल्दी तर आहेच, मी तर सुरुवातीलाच तुम्हाला त्याचे सगळे हेल्थचे हे सांगितले आहे. तर अशा ह्या दोन्ही सॅलड तुम्ही बनवा आणि खा आणि स्वस्त राहा आणि मस्त राहा. नमस्कार.